प्रायोजक आहे सरगम कलेक्शन सोलापूर। नाभिक दुकानदार बहुदेशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी यात्रेनिमित्त आपल्या सिद्ध रामेश्वरांच्या पावन नगरीत म्हणजेच सोलापूर शहरात शेगाव येथील श्री गजानन महाराज यांची दिंडी 2 दिवस मुक्कामास असते। त्यानिमित्त शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी अब्दुलपूरकर मंगल कार्यालय 7 रस्ता सोलापूर येथे सकाळी 9 वाजल्यापासून दिंडीतील 300 ते 400 वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग करण्याची सेवा संस्थेच्या वतीने 100 ते 125 कारागिरांच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी या उपक्रमाचे उद्घाटन पृथ्वीराज दिलीपराव माने यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून अभप सुधाकर महाराज इंगळे, अखिल भारतीय वारकरी संघटना प्रमुख सोलापूर व दीप प्रज्वलन अभप दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नाभिक समाजाचे मार्गदर्शक पांडुरंग चौधरी, वैभव शेटे, विजय माने, संतोष धोत्रे, संजय चिकले, ॲडव्होकेट विकास तिरहेकर, गणेश वाघमारे, गणेश दळवे यांची होती। तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर, उपाध्यक्ष बापूराव काळे, सचिव श्रीकांत राऊत, सहसचिव प्रकाश शिंदे, खजिनदार सचिन चौधरी, संचालक मनोज डिगे, संचालक प्रभाकर राऊत, संचालक आनंद वाघमारे, संचालक सिद्धराम हडपद, संचालक सोमनाथ हळदे, उपाध्यक्ष शरुणो हडपद आदींनी अथक परिश्रम घेतला। तसेच विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचेही अनमोल सहकार्य लाभले। नाभिक संस्थेनं महाराज बहुउद्देशीय संस्था, आम्ही जवळपास 20 ते 25 वर्ष आम्ही गजानन महाराज पालखीची सेवा करतोय। त्याच्या सेवा केल्याबद्दल आम्हाला फार आनंद होतो आणि सुख समाधान मिळतो वारकऱ्यांची सेवा केल्याबद्दल। आणि गजानन महाराजची पालखी मुक्कामला येते तेव्हा 2 दिवस अगोदर आम्ही तयारीला लागतो। आज किती जणांचे आपण केलं सरकारी? आज सकाळपासून 10-15 जणांचे केले। ओके, कसं समाधान वाटतं? हो, समाधान वाटतं। वारकऱ्यांची सेवा केल्यावर एक पांडुरंगाची सेवा केल्यासारखं असं आम्हाला जाणवतं। कुठलं सर आपलं दुकान? कुठं? एसटी स्टँड शिवाजी चौक। सर, मी प्रभाकर भालेकर, नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था सोलापूरचा अध्यक्ष आहे। आज सोलापूर येथे गजानन महाराजाची पालखी आज या ठिकाणी आगमन झालं। त्यासोबत जे वारकरी येतात ते 600 ते 700 वारकऱ्यांची दाढी व कटिंग आम्ही या संस्थेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व नाभिक समाज या ठिकाणी येऊन त्या दाढी व कटिंग मोफत करत असतील। गेली 15 ते 20 वर्ष झालं हा उपक्रम सोलापूर शहरातून नाभिक समाज हा उपक्रम राबवत असतो। या कार्यक्रमासाठी बरेच लोकांनी सहकार्य केलं। मंडप असेल, पाणी असेल, टेबल खुर्ची असेल, त्या सर्व मदत केलेल्या लोकांचं मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो। व जे वारकऱ्यांची दाढी व कटिंग करण्यासाठी नाभिक बांधव या ठिकाणी हजर आले त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। मी श्रीकांत राऊत, नाभिक दुकानदार संघटनेचा सचिव, आज या ठिकाणी गजानन महाराजाच्या दिंडीतील 400 ते 500 वारकऱ्यांची दाढी कटिंगचा या ठिकाणी मोफत हा उपक्रम या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी राबवत आहोत। ही परंपरा गेली जवळजवळ 40 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे, यापुढेही या आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि या उपक्रमासाठी सलून दुकानदारांनी आम्हाला जे सहकार्य केलं, आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध राहिलात त्याबद्दल सलून दुकानदारांचेही मी या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। काय असेल सर टायमिंग? आज आजचा टायमिंग सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत असेल।